आपल्याला अँगल ए आहे जी दिलेला आहे आपल्याला 70 अंश आणि आपल्याला काढा लावलेला आहे जी ओ आर काढा लावलं तर आपण कसं काढणार आपल्याला फॉर्म्युला असतो अँगल ए ओ जी प्लस अँगल जी ओ आर इज इक्वल टू 180 मग आपण जो 180 मधील जे 70 अंश दिलेला तो मायनस केला तर उत्तर किती येतो 110 अंश हां ते लगेच खाली ते 110 अंश आणि आपण समजा एक सेगमेंट दिलेला म्हणजे मिड पॉइंट येऊन दिलेला आहे मिड पॉइंट येऊन दिला तर ई एम आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेला आहे आणि एम बी काढायला लागणार आपल्याला फॉर्म्युला असतो अँगल ए एम इंटू इंटू टू इज इक्वल टू अँगल सॉरी इज इक्वल टू अँगल ए बी त्याचे समजा आपल्या ए बी 10 झाला याचे निम्न करायचं असेल तर आपण एका करून ए ए बी मायनस इंटू 1/2 आपल्याला वर वर खाली उत्तर येतो 5 सेंटीमीटर आणि आपलं समजा इथे 1 सेंटीमीटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये इकडं पॉईंट टाकलेला येतो तर तो आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेला आहे आणि ए बी सेगमेंट 6 सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याला काढायला लावला एम बी हां एम बी म्हणजे 2 सेंटीमीटर वजा ए बी ए बी करा उत्तर बरोबर एम बी येतो आणि उत्तर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सर्व विद्यार्थी गणित विज्ञान पर्यावरणाच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत कोणी मोठ्या शिक्षकांनी सांगितलं असेल किंवा त्याबरोबरच इंटरनेटवरच्या गुगलवरून किंवा कुठल्याही पद्धतीने हे सर्व विद्यार्थी आपल्या मनामधील गणित विज्ञान आणि पर्यावरणाच्या संकल्पना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात हा एपीचा लाईव्ह व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व अभ्यासकांना विनंती आहे आपल्या आसपास देखील असे काही विद्यार्थी असू शकतात की त्यांना खूप प्रश्न पडतात ते विद्यार्थी स्वतःच्या मनाला विचारतात आणि अशा मुलांचं कुतूहल अशा मुलांचं औत्सुक्य तुम्ही जरूर नेटच्या माध्यमातून टीचरच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा या विद्यार्थ्याने एक दोन आगळेवेगळ्या छोट्या सुंदरच्या संकल्पना फक्त 5 रुपयाच्या माफक खर्चामध्ये शोधून काढलेल्या आहेत परंतु आपलं देखील काम आहे आपण आपल्या आसपास असणाऱ्या अशा असंख्य मुलांच्या गणितीय भौमितीय आणि विज्ञानाच्या आणि त्याचबरोबर पर्यावरणाच्या विविध संकल्पनांना जरूर प्रोत्साहित करावं आपल्या आसपासच्या टाकाऊ टिकाऊ ह्या दोन शब्दांना जोडणाऱ्या अनेक वस्तू आपल्याला आसपास तयार करते या वस्तूंच्या माध्यमातून जर यांना गणिताची विज्ञानाची भूमितीची पर्यावरणाच्या सूत्रांची जर आपण जोड देऊ शकलो तर हे विद्यार्थी खूप पुढे जाऊ शकतील आईन्स्टाईन किंवा आर्यभट्ट किंवा अनेक शास्त्रज्ञांची वैज्ञानिकांची नावं आहेत तीच नावं सारखी सारखी घेऊन आपण त्या नावांना त्याचा पुनरुच्चार करतो तर मला असं वाटतं ती नावं घ्यायची बंद व्हावीत आता आणि नवीन काहीतरी शास्त्रज्ञ या मुलांसारखे काहीतरी पुढे येत आहेत तर त्यांना इस्रो नासा यासारख्या काही सायंटिफिक क्षेत्रामध्ये मॅथच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा अनेक संस्था आहेत त्यामध्ये जरूर आपण या मुलांना पार्टिसिपेट करण्यासाठी सहभागी होण्यासाठी पुढे यावं कारण हा जो नळाच्या पाईपाच्या पुढे गुंतलेला जो भाग आहे त्यांच्या मनात शंकेचा तो भाग निघल्याशिवाय पाईपाच्या मागे अजून काय काय पाणी वाहणार आहे आणि ते पाणी कोणतं आहे हे आपल्याला कळणार नाही म्हणून सुरुवातीलाच आपण यांना चांगलं व्यस्त थँक्यू.